नमस्कार, आम्ही सारे खवैच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, क्रिसमस जवळ येत चाललेलं आहे. आता क्रिसमस म्हटलं की आपल्याला काय आठवतं? केक आणि सॅंटा क्लॉज. आणि या सॅंटा क्लॉजची गंमत आहे बरं, म्हणजे काय, आपल्या मनातल्या गोष्टी ते आपल्याला देतो. म्हणजे आपण झोपलेलं असताना हळूच येतो आणि आपल्या मनात समजा बाहुली असेल तर बाहुली ठेवून जातो असं आपलं आपल्याला वाटतं. पण म्हणजे खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही, पण आपले आपली त्याच्याबद्दल जी उत्सुकता आहे ना ती तशीच राहते. सॅंटा क्लॉज कसा आपल्या घरात येतो चोरून चोरून चोरून, तसाच आमच्या किचनमध्ये आज एक छोटा माझा मित्र आलेला आहे, त्याला आपण इथे बोलूया. ओजस. अरे ओजस गेला कुठे? ओजस कुठे? अरे कसा आहेस तू? बरा बरा आहेस ना? आणि मी तुझ्यासाठी काय आणलाय? खाऊ आणलाय. थँक्यू. आवडतं का तुला? बघ खाऊन बघ. गोळी आहे ना? आवडते का? मस्त आहे ना? हा मग खूप मस्त आहे. तुझ्या ताब्यात ठेवा, देऊ नको कोणाला, फक्त मला द्यायची. मी तुझा मित्र आहे की नाही? मग तर तू राहतो कुठे रे? मी तर कुमार सोसायटी मध्ये राहतो. कुमार सोसायटी कुठे आली पण? ती ना सांताक्रूज मध्ये. अच्छा, सांताक्रूज मध्ये. आणि तुझी शाळेत जातोस तू? कुठल्या शाळेत जातो माहितीये? नाव आर्य विद्या मंदिर. आर्य विद्या मंदिर. आणि कितवीत आहेस? फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. आणि शाळेत तुझे मित्र मित्र कोण आहेत रे? माझा मित्र ऋषिकेश आहे. हो. हा. आणि आदी. हो. तुम्ही काय काय खेळता रे शाळेत? आम्ही काय पण खेळतो आणि आम्ही खूप एक्सरसाइज करतो आणि आमची एक टीम पण आहे. कसली टीम आहे? म्हणजे की ना आम्ही ना एक मिळून काम करतो. काम करता? कुठलं काम करता? काय पण असं खेळतो पण. खेळतो पण, काम पण करता आणि अभ्यास पण करता, मस्ती पण करता. खूप मस्ती. खूप मस्ती करतो. काय मस्ती म्हणजे काय करता? एकमेकाची मारामारी करता की नाही? भिकुम ए भिकुम ए भिकुम. जेव्हा ना कोणी मला काहीतरी सांगता ना ए ओजस पंगा ले का, तेव्हा मी ऐसा पंजी मारतो ना त्याचा गाल लाल होतो. अरे बाप रे. मग तू शिकतोस की काय पंच कसा मारायचा? शिकलेस तू? अरे मी तर ना अरे मी तर खूप स्ट्रॉंग आहे. हो ना? कशामुळे पण? मसल्स असतात. एक्सरसाइज खूप करतो मी ना. एक लाकडी घेईन असं करून पोडीन. अरे बाप रे. तू खातोस काय पण? खूप खातो. काय काय खातोस मला सांग, म्हणजे एवढी ताकद शक्ती येते कशी? भात खातो आणि चॉकलेट तर खूप खातो. भात खातो. भात भाजी खातोस की नाही? भाजी भाजी. हो खातो ना. कुठली भाजी खातो रे तू? माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे पोटॅटोची भाजी. अरे पोटॅटोची भाजी मला सुद्धा आवडते. पण आता आपला आपल्याला किचन कडे जायचं, तू मला काहीतरी करून दाखवणार आहेस. काय काय करून दाखवणार आहेस? मी करून दाखवणार आहे पप्पी छो आणि पीनट बटर कुकीज आणि सिंड्रेला पंच. अरे बाप रे, तीन तीन गोष्टी करून दाखवणार तू? दे टाळी. ओके, आता हे अजून एक खा मस्त पैकी आणि आता आपण किचन कडे जाऊया. ओके चला. ओजस आपण पहिल्यांदा काय बनवतोय रे? पप्पी छो. पप्पी छो. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय आहे? मला नीट दिसत नाहीये, तुम्ही उचलून घ्याल. अरे बाप रे, असे एक दोन साडे माडे तीन. हाय शाबाश. हा आता काय काय मला सांग, हे काय आहे? आधी चोको चिप्स घ्यायचे. चोको चिप्स आहे. हे काय आहे? पीनट बटर. पीनट बटर. साधो बटर. तिखी साखर आणि नंतर कॉर्नफ्लेक्स. ओके, एवढं साहित्य आहे. मग आता आपण ऍक्च्युअली प्रिपरेशन सुरुवात करायची. मग मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, खाली उभं राहिलो कशी तिथे बसतोस का मस्त देखी? मांडी घालून न सांग का हे टाक का का ते टाक. तसं बरं पडेल ना? मग आपण इथे बसूया आता. मांडी घालून बसू. ओके, मांडी घाल. व्हेरी गुड. माझा एकच दंड मोठा झाला तुझ्यासारखा. तुझा कसा कडक आहे ना? दोन्ही दंड मोठे. तू एकाच, तुला एकाच हातावर उचलला ना, त्यामुळे एकच कडक झाला माझा. आता दुसऱ्या हातावर सुद्धा उचल. तुझ्या आवडून दोन्ही नाही ना? ओके, आता काय करायचं मला सांग. आधी ते छोको चिप्स घ्या. हे अरे हे नाही यार. म दुसरा ते. हे नाही. हे नाही. हे हा. अच्छा, हे अख्खं घालू ना? हा सगळं टाकू. हा सगळं टाकू. ओके, मग हे पीनट बटर घ्या. हे हे नाही यार. म ते
हे हाँ अच्छा हेला ना हेला ही सगा खाला सगा ओके आता हम आता ते वाला बटर क्या अरे हे हे हेला पूरा टाका से अच्छा अखा टाका से का बस हाँ बस ना आता आता काय करायचं आपल्याला गॅस मोठा करू जरा हेला थोडासा ना मेल्ट व्हायला द्यायचं अच्छा मेल्ट व्हायला द्यायचं ओके मी आता थोडासा गॅस मोठा करतो मी है ना हां ओके आता ह्याच्यात काय घालायचं मला सांग आता ते पिठी साखर घालायची ओके अरे हे नाही बाबा ते वाला अरे लक्षातच येत नाही एकदम ते असं भांबवल्यासारखं झालंय की सगळं घालू सगळी घालू ना सगळं घाला सगळं ओके गैस बंद करू कर नहीं तो नहीं नहीं नको राहू दे ना अरे बंद करा ना बंद करा बंद करू ना मम्मा ने सांगितलं की याला गैस बंद अच्छा मम्मा ने सांगितलं पिठी साखर घातलेला घालताना गैस बंद करायचा ओके हे मिक्स करू ना हां ते मिक्स व्हायला पाहिजे सगळं मिक्स करायचं मग त्याला ना थोडासा चिकट चिकट बनवायचं नाहीतर ते नाही सुखत नाही आणि आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स घालायचे कुठले हे ते तर संपले ते वाले जेवले ते हे हां सगळं घालू सगळं अच्छा मग त्याला ना नीट थोडस सुखेपर्यंत मिक्स करायचं सुखेपर्यंत हलक्या हाताने करायचं आणि मिक्सच मिक्स करायचं नाहीतर ते नीट सुखत पण आणि सर आता हे सुकणार कसं मी गॅस लाव का जरा नाही यार त्याला ना त्या जिपलॉक पॅकेट मध्ये टाकलं तरी सुकत अच्छा एक तर असं सुकायचं नाही तर जिपलॉक पॅकेट मध्ये टाकायचं चला कुठून तरी सुकल्याशी मतलब आहे आणि कुठून तरी पोटात गेल्याशी मतलब आहे पण ह्याने जे काय हा ही जी रेसिपी सांगली ना अप्रतिम आहे हे बघा कसं झालंय ना तर तुम्ही आय मीन मी लिहून घ्या साहित्य आणि कृती पपीचो बनवण्यासाठी लागणारं साहित्य चोको चिप्स पीनट बटर बटर पिठी साखर आणि कॉर्नफ्लेक्स कृती प्रथम पॅन मध्ये एक वाटी चोको चिप्स एक वाटी पीनट बटर आणि एक वाटी साधा बटर एकत्र वितळवून घ्यावं त्यामध्ये एक वाटी पिठी साखर घालून गॅस बंद करावा या मिश्रणामध्ये एक वाटी कॉर्नफ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करून सर्व्ह करावं